नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आशा करतो सगळं उत्तम तुम्ही ट्रेड करताय आणि नवीन नवीन गोष्टी आमच्याकडून शिकताय। मागील काही दिवसापासून मला थोडं शूट करायला प्रॉब्लेम्स येत आहेत, परंतु मी प्रयत्न करतोय की जिथे जमेल त्या कंडिशन्स मधून देण्याचा। लवकरच आपल्या रेग्युलर मोठ्या स्क्रीनवर मी शूटिंग सुरू करतोय। तत्पूर्वी मित्रांनो, आज पाहूया की आज नॉर्मली आरबीआयची मीटिंग होती। आरबीआयच्या मीटिंगमध्ये रेपो रेट जे चेंज होणार की नाही होणार तर नाही केले याच्यामध्ये, आणि बऱ्याच जणांना वाटत होतं की ऑलरेडी खूप सारा वरच्या लेवलला रेपो रेट्स त्यांनी वाढवले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीत केले गेले। तर मित्रांनो पाहूया याच्यामध्ये कंडिशन किंवा डेटा त्यांचा खूप महत्वाचा आहे की एक आरबीआयचा डेटा असा त्याच्यामध्ये सांगतोय कमेंट्रीमध्ये की येणाऱ्या काळामध्ये सीपीआय डेटा वाढू शकतो किंवा इन्फ्लेशन वाढू शकतं, हे एक निगेटिव्ह राहू शकतं येणाऱ्या काळामध्ये मार्केटला। त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की मार्केटला थोडं हलवलं त्यांनी। ओके, सकाळच्या सत्रामध्ये मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंट आली, दोन्ही साईडला तो गेला, परंतु तो पुन्हा ऍज इट इज आहे, याचा अर्थ तो वरच्या लेवलला टिकला नाहीये। मग उद्याची कंडिशन्स काय असेल याच्यामध्ये मित्रांनो, तर पहिली गोष्ट याच्यामध्ये उद्या अपसाईड एंट्री कुठे करायची, डाऊनसाईडचा विचार कुठे करायचा आहे। पहिली गोष्ट, 19,543 रुपयांना आजचा भाव बंद आहे निफ्टीमध्ये। ओके, मग याचा जर विचार करायला गेलो आपण तर 19,590 हा एक तुमच्यासाठी बघा ते क्विक लाईन मी ड्रॉ केली आहे, याच्यावरती तुम्ही विचार करा अपसाईडचा, की जेणेकरून त्याच्यानंतर तुम्हाला तो 19,670 पर्यंत घेऊन जाईल, म्हणजे 70 ते 80 पॉईंट वरती मिळू शकतात आपल्याला 19,590 वर। डाऊनसाईड मध्ये ज्यांना हे विचार करायचा आहे, 19,500 खाली पुट बायर्स ऍक्टिव्ह होतील किंवा इथून तुम्हाला डाऊनसाईडला ऍक्टिव्हेशन मिळेल की जे तुम्हाला नॉर्मली 19,430 आणि त्याखाली 19,300 ह्या लेवल पर्यंत घेऊन जाईल स्टेप बाय स्टेप। ही काय एक दीड तासाची मुवमेंट नसणार आहे, पूर्ण दिवसाचा मी इथे अनालिसिस करतोय जेणेकरून तुम्हाला थोडं इथे समजायला सोपं जाणार आहे। ओके, आता याच्यानंतर हे समजलं निफ्टीचं, आपण पाहूया याच्यानंतर बँक निफ्टीच्या कंडिशन्स काय काय आहेत ते। ओके, बँक निफ्टीच्या कंडिशन्स आपण जर पाहायला गेलो मित्रांनो, तर बँक निफ्टी पंचकाळी जर पाहिलं तर सकाळच्या एका सेलिंगच्या प्रेशर नंतर थोडा वर गेला आणि पुन्हा जोरदार सेलिंग आला आपल्या मार्केटमध्ये। ओके, आता इथे जर आपण पाहायला गेलो की ही कंडिशन आहे बघा, आजचं ओपनिंग 9:15 इथे होतं बरोबर ना, हे कालचा दिवस आहे पूर्ण आणि हे आजचा दिवस आहे, तर आजच्या दिवसाला आपण थोडा आणखीन झूम करूया म्हणजे तुम्हाला पण आणखीन समजेल काय झालंय। का सेलिंग प्रेशर नंतर तो इथेच खेळतोय 44,470 सपोर्टला, याचा अर्थ काय तर उद्या 44,470 च्या खाली तुम्ही सेलिंगचा विचार करणं योग्य राहील। तिथे पुट बायर्ससाठी एक योग्य वातावरण क्रिएट होऊ शकतं जे 44,280 पर्यंत खाली जाईल आणि त्या खाली 44,040 ह्या खालच्या लेवल्स असते, तर अप साईडला जायचंय कॉलवाले, कारण काय असतं ना काही लोकांना की नाही मला कॉलच सांग बाबा मला पुटमध्ये इंटरेस्ट नाही, त्यांच्यासाठी बघा 44,750 हा एक रेजिस्टन्स पॉईंट आहे, याच्यावरती आम्हाला असं वाटतं की ही जी पॉईंट आहे याच्यावरती बायर्स ऍक्टिव्ह होतील किंवा कॉल बाईंग बँक निफ्टीमध्ये ऍक्टिव्ह होईल, की जे ऍटलिस्ट तुम्हाला 45,000 आणि त्याच्यावरती 45,120 पर्यंत अप जाईल आणि त्याच्यावरती 45,410 ह्या तीन महत्वाच्या अपसाईडला लेवल असतील, जेणेकरून मार्केट कुठेही जाऊ द्या तुम्हाला कुठे जायचं हे मी ते दाखवतो, लेवल लिहून ठेवा, भन्नाट ट्रेड मिळतील। तुम्ही पाहत असाल टेलिग्रामला आम्ही रोज तुम्हाला भन्नाट ट्रेड देतो। आय थिंक आज पण आजचा जो ट्रेड होता सकाळच्या कॉलच्या वेळेमध्ये जेव्हा मार्केट वर गेलं तिथे दिला आणि भन्नाट प्रॉफिट तिथे तुम्हाला मिळाला, त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक अवश्य जॉईन करा, रोजचा एक स्पेशल ऑप्शन निफ्टी बँक निफ्टीतला ट्रेड तुम्हाला तिथे मिळणार आहे। ओके, आता याच्यानंतर आपण जाऊया पुन्हा एकदा फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीच्या कंडिशन्स आपण पाहायला गेलो तर 19,960 वरती तुम्ही अपसाईडचा विचार करायचा आहे, इथे फिन निफ्टीमध्ये बायर्स ऍक्टिव्ह होतील जे तुम्हाला 20,120 पर्यंत अपसाईडला घेऊन जातील आणि त्याच्यावर 20,210 पर्यंत, ही झाली अपसाईड। डाऊनसाईडला 19,850 खाली तुम्ही विचार करायचा आहे, इथे तुम्हाला सेलिंग प्रेशर क्रिएट होईल जे तुम्हाला 19,740 पहिल्यांदा आणि त्याच्या खाली 19,630 पर्यंत घेऊन जाईल। तर मित्रांनो, मी दोन्हीकडे पण तुम्हाला दोन दोन लेवल्स देतोय, कुठे गेल्यावर तिथून कुठे जाईल आणि इथे ट्रेड नाही करायचा लक्षात ठेवा। मी जिथे पण तुम्हाला एंट्री पॉईंट देतो ना कॉल साईडला आणि पुट साईडला, याच्या मधल्या एरियात शांत राहायचं, तिथे डोकं नका लावू, तिथे डोकं लावलं तर विनाकारण लॉस होईल आणि तुम्ही लॉस कराल असं मला वाटत नाही, म्हणून तो पॉईंट मी तुम्हाला देतोय, कारण नो ट्रेड इज ऑल्सो गुड ट्रेड। ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी। तसंच मित्रांनो, बऱ्याच जणांना ऑप्शन असेल इन्व्हेस्टमेंट असेल याच्याविषयी खूप सारे प्रश्न पडतात आणि याच्यासाठीच आम्ही येतोय परवा दिवशी अर्थात शनिवारी 12 ऑगस्टला सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपल्या स्पेशल मनी ब्लूप्रिंट प्रोग्राम मध्ये, जिथे मी तुम्हाला खूप साऱ्या
भन्नाट गोष्टी शिकवणार आहे आणि तुम्हाला पण कळेल की अरे हे खूप अपॉर्च्युनिटी आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे मित्र कोण असतील तर त्यांना अवश्य सांगा कोल्हापूरचं अटेंड करायला. तसेच पुण्यामध्ये 13 ऑगस्ट सायंकाळी 5 ते 8 स्वारगेटला येतो आम्ही, याच्यामध्ये एमसीसीआयच्या इथे आमचा प्रोग्राम आहे मनी ब्लूप्रिंटचा पुण्यामध्ये, पण तिथे पण तुम्हाला हे शिकायला मिळणार आहे. आम्ही तुमच्यापर्यंत येतोय कारण आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, बऱ्याच जणांना आम्हाला काही विचारायचं असतं, फेस टू फेस विचारू शकता आणि जाणून पण घेऊ शकता शेअर मार्केटच्या काही ट्रिक्स आहेत, काही टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगला आपण वापरू शकतो. क्लिअर? आता याच्यानंतर ना काही स्टॉक्सचा पण आपण स्टडी करूया. आम्ही तुम्हाला काही स्टॉक देतोय, आम्ही याच्यावर अभ्यास केलाय, तुम्ही पण स्वतःचा अभ्यास करून विचार करू शकता स्वतःच्या चांगल्या प्रॉफिटेबल ट्रेडिंगचा. 1430 रुपयांना आज इंडसइंड बँकेचा भाव क्लोज झालेला आहे. आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये की 1438 वरती पुन्हा एकदा याच्यामध्ये बायर जोरदार ताकद लावतील अपसाईडला जाण्यासाठी. 2 नंबरला असेल याच्यामध्ये JSW स्टील लिमिटेड, 830 रुपयांना आजचा भाव क्लोज आहे. 835 वरती JSW स्टील वर लक्ष ठेवा, अपसाईड रॅली चांगली मिळेल. आणि AU स्मॉल फायनान्स बँक 701 रुपयांना भाव बंद आहे, 700 खाली याच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार सेलर्स एकवटू शकतात. तर AU स्मॉल फायनान्स बँकेला पण अंडर एस्टिमेट करू नका. आणि शेवटचा असेल पीडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड, 2520 रुपयांना आजचा बंद भाव आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये की आज इथे बघा 2510 खाली पुन्हा एकदा जोरदार सेलिंग आपल्याला मिळू शकतं. 2510 खालीच विचार करायचा आहे, त्याच्या आधी एंट्री मारून म्हणायचं नाही आम्ही एंट्री केली, कारण ह्या लेवल्समध्ये लाजवाज हे असतो, काय म्हणतो, मॅजिक असतो, ओके, जादू असतो आपल्या मराठीत आपण बोलतो. तर त्याच्यावर काम करणं हे तुम्हाला पण समजणार की अवघड नाहीये, हेच त्यासाठीच आम्ही हे प्रोग्राम्स वगैरे अरेंज करतोय. शिका मित्रांनो, कारण आपल्याला शेअर मार्केट हे असं तुलं की इथे आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो, तिथे गरज आहे एका चांगल्या गाईडची. आणि जे आम्ही आमच्या परीने जे काही नॉलेज आहे माझं छोटं मोठं ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. या व्यतिरिक्त असे काही भन्नाट स्टॉक्स तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डीमॅटची लिंक आहे, त्यावर जाऊन तुमचं डीमॅट ओपन करा. ओपन केल्यावर स्क्रीनशॉट पाठवा, टील व्हेरीफाय करेल आणि तुम्हाला आमच्या स्पेशल डीमॅट ग्रुपमध्ये पण ऍड करून घेईल. या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकतो कमेंट कळवा. आणि कोल्हापूरला आणि पुण्याला येणार असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.